अपन बनवणार आहोत पनीर। पनीर म्हटलं की पनीर टिका, पनीर लाहोरी, पनीरचे वेगवेगळे रेसिपी आपण बनवू शकतो। शिवाय मला पनीर हा फार आवडतो। आज पनीर बनवणार आहोत, त्याच्यासाठी मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। या दुधाला उकळी आली की त्याच्यामध्ये मी सिट्रिक ॲसिड टाकणार आहे दूध फोडण्यासाठी। मी इथे एक चाळणी घेतलेली आहे फुटलेला दूध गाळण्यासाठी। त्याच्यावरती पापड टाकणार आहे मी आणि ह्याच्यामध्ये मी हे दूध गाळून घेणार आहे। आता ह्या दुधाला उकळी आली की त्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड टाकून ते पूर्णपणे फुटेपर्यंत ढवळत राहायचे। आपलं दूध आता छान गरम झालेलं आहे। आता उतू घालवायचं नाही आहे आपल्याला। त्याच्यामध्ये मी सिट्रिक ॲसिड टाकते आणि ते आपण ढवळत राहायचे। दूध फुटेपर्यंत ढवळायचे आणि तुम्ही पाहिलं तर दूध फुटलेला पण आहे। सिट्रिक ॲसिडचा परिणाम लगेच होतो। त्याच्यामध्ये तुम्ही लिंब ज्यूस टाकलं तरी चालेल। जर आपल्याकडे सिट्रिक ॲसिड नसेल तर त्याच्यामध्ये लिंब पाणी घालायचं। छान फुटले। आता हे आपण गाळून घ्यायचे। जरा एक उकळी येऊ द्यायची। पनीर व्यवस्थित वेगळा झालेला आहे। आता आपण हे गाळून घेणार आहोत। पनीर आपला साधारण थोडी वाफ थोडीशी कमी केलेली आहे, कारण की ओतताना ते एकदम वाफ हातावर येईल म्हणून कमी केली आहे। इथे मी जाळी घेतलेली आहे पनीर गाळण्यासाठी। त्याच्यावरती मी कापड टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी ते गाळून घेणार आहे। आता ह्या पनीरमध्ये आपण सिट्रिक ॲसिड टाकले, म्हणजे तो थोडा आंबट आहे, तो आंबटपणा जाण्यासाठी मी त्याच्यावरती साधा पाणी घातलेलं आहे। हे आपण संपूर्ण व्यवस्थित पिळून घ्यायचे। यातलं सर्व पाणी काढायचे आहे ते पिळून। त्याच्यावरती काहीतरी असं थोडंसं जड भांडं ठेवलं ना तर पाणी त्याच्यातलं निघून जाईल। निघालेलं आहे, काही पाणी उरलेलं नाही आहे। 2 मिनटं आपण हे असंच ठेवू द्यायचे आणि नंतर कपड्यामधून पनीर बाहेर काढायचे। आपण पनीर काढून बघूया। आपला पनीर छान तयार झालेला आहे। आपला पनीर तयार आहे। हा पनीर आपण भाज्यांसाठी वापरू शकतो, कोणती रेसिपी बनवण्यासाठी वापरू शकतो। पनीर आपण कट करून बघूया।
व्यवस्थित झालेला आहे आपला